आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शाहू आघाडीवर दाखवलेला विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील. शिरोळच्या जनतेने राजर्षी शाहू आघाडीवर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. जाहीरनामा आणि वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करू, शहराच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याचं सांगत विकासाच्या दृष्टीने शहराचा चेहरा बदलला जाईल. संपूर्ण महाराष्ट्रात शिरोळ शहराची एक मॉडेल सिटी म्हणून ओळख होईल असा विश्वास नूतन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी व्यक्त केलाय. शिरोळच्या नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून बुधवार दिनांक 31 रोजी अमरसिंह पाटील आणि त्यांच्या सहकारी 9 नगरसेवकांनी नगर परिषदेचा पदभार स्वीकारला. नगरपालिकेच्या कैलासवासी दिनकरराव यादव सभागृहात संपन्न झालेल्या समारंभात पाटील बोलत होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिरोळ आणि परिसरातील गावांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या विकास कामाचा डोंगर उभा केला आहे. शहराला शुद्ध व मुबलक 24 तास पाणी, वाहतूक व्यवस्था, रस्ते, पार्किंगसाठी व्यवस्था या मूलभूत गरजाबरोबर विविध योजना राबवण्यात येणार आहेत. शैक्षणिक, क्रीडा व साहित्य क्षेत्रातही शहरवासियांना वाव मिळावा यासाठी खास उपक्रम राबवण्याचा माझा मानस आहे. शासन स्तरावर येणाऱ्या अडचणी व प्रश्नांची सोडवणूक करून शहरातील गट तड बाजूला ठेवून कामाला प्राधान्य देणं व शहराचा विकास साधणे हे एकमेव ध्येय ठेवलं आहे. नगराध्यक्ष पदाची सूत्रे घेण्यासाठी नूतन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे झांज पथक आणि हलगीच्या वाद्याच्या गजरात मिरवणुकीने नगर परिषदेत आले. सकाळी 9 वाजता नगराध्यक्ष पाटील यांच्या निवासस्थानापासून झांज पथक हलगी वाद्याच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती ताराराणी गादीला अभिवादन केलं. त्यानंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी नगर परिषदेत प्रवेश केला. प्रवेशद्वाराचे पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे तर नगराध्यक्ष दालनाचे दत्त साखर संचालक शेखर पाटील यांच्या हस्ते फित कापण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, प्रकाश पाटील टाकवडेकर, बाबा पाटील दरगू गावडे यांच्यासह नूतन नगरसेवक योगेश पुजारी, वैशाली जाधव, अर्चना पाटील, राजेंद्र माने, कुमोदिनी कांबळे, तात्यासो पाटील, कमलाबाई शिंदे, करुणा कांबळे, पैलवान प्रकाश गावडे, जयश्री धर्माधिकारी, सुरेखा पुजारी, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह शिरोळमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. गेले 15-20 दिवसाच्या नगरपालिकेच्या एकंदरीत प्रचाराच्या रणधुमाळीचा सगळ्यांनी आढावा घेण्याचा प्रयत्न केला. प्रथमतः काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, त्या सगळ्यांच्या वतीनं आपण राजश्री शाहू विकास आघाडीला नगराध्यक्षांसह बहुमत दिलं त्याबद्दल या शिरोळच्या तमाम जनतेचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपले ऋण ही सगळ्या आमच्या तिन्ही पक्षाच्या नेते मंडळीच्यावर कायमस्वरूपी राहते, कारण ही निवडणूक ही अटीतटीची होती आणि देशामध्ये एक विचित्र अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये एका बाजूला एक प्रकारची लाट येते का काय अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा शिरोळच्या जागरूक जनतेनं पहिल्याच निवडणुकीमध्ये इतिहास घडवून राजश्री शाहू विकास आघाडीला विजय दिला. राजश्री शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमर पाटील असतील किंवा सर्व सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेवक असतील, त्या सगळ्यांना आपण आता विजयी केलं. आपण आज त्यांना पदग्रहणसुद्धा आपण समारंभ आज आपण इथे या ठिकाणी साजरा करतो. पण हे करत असताना आज आपले गाव पहिल्यांदाच आपण ग्रामपंचायतीतून नगरपालिकेमध्ये आपण आज प्रवेश करतो आणि ग्रामपंचायतीतून नगरपालिकेमध्ये प्रवेश करत असताना
ह्या नगरीच्या विकासासाठी म्हणून अनेक संकल्पना घेऊन आणि आत्ता जो आज जो आपण जो पाया घालणार आहे आता नगराध्यक्षाने आपले आत्ता जे नवनिर्वाचित निवडून आलेले जे नगरसेवक असतील ते आज तुम्ही जो पाया घालणार आहे तो येणाऱ्या 25 ते 30 वर्षामध्ये त्या नगरीचा चेहरा कसा असावा ही ठरवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने ह्या तुमच्या सर्व नगराध्यक्षांनी नगरसेवकांवर आहे असं म्हटलं तर फारसं व्हावं, कारण पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला शहराचा लेआउट बनवावा लागेल, त्याचा डी पी प्लॅन तयार करावा लागेल आणि डी पी प्लॅनप्रमाणे माझ्या शहरामध्ये काय आवश्यक गोष्टी आहेत काय करायला पाहिजे, मग नगरोत्थानमधनं काय करता येते, वैशिष्ट्यपूर्णमधनं काय करता येते, अशा सगळ्या ज्या ज्या योजना आहेत शासनाच्या 14 वित्त आयोगातनं काय होते, रस्ते अनुदान आपल्याला किती मिळू शकते त्यासाठी जास्तीत जास्त रस्ते अनुदान मिळायला काय करायला पाहिजे, इथं मुख्याधिकारी आहेत सगळ्या योजना, आणि हे जर सगळं करायचं असेल तर नगरसेवकांची एकजूट ही सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे असं म्हटलं तर फार, कारण आपण पलीकडच्या नगरपालिकेमध्ये आज आपण बघतोय नगरसेवकांची परिस्थिती, जर नगरसेवकांमध्ये जर मतभेद जर तयार झाले तर शहराचा विकास खऱ्या अर्थानं कुठल्याशिवाय राहत नाही अशा पद्धतीची आपण परिस्थिती आपल्या तालुक्यामध्येच आपण या ठिकाणी बघतो, आणि हे जर सगळी परिस्थिती बदलायची असेल आणि येणाऱ्या 25-30 वर्षाचा शिरोळचा चेहरा आपल्याला आपल्याला उत्पन्नाच्या दृष्टीनं सुद्धा अनेक संधी आहे, तिथं साखर कारखाना आपल्या कारखान्या नगरपालिकेच्या आधीत आहे, इथं पार ब्लॅक अँड एकरपर्यंत आपलं एरिया ह्या शिरोळमध्ये येतं, त्यामुळं उत्पन्नाचं स्तोत्रसुद्धा अतिशय चांगलं आहे, किंबहुना जयसिंगपूर आणि शिरोळपेक्षा सुद्धा जयसिंगपूर आणि कुर्दवाडपेक्षा सुद्धा सर्वाधिक उत्पन्न जर कुठल्या गावामध्ये उद्या भविष्यकाळामध्ये मिळणार असेल तर ते शिरोळ नगरपालिकेला मिळणार आहे, आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एकंदरीत भविष्यकाळातल्या 25 वर्षाची जबाबदारी ही तुमच्या 5 वर्षात तुम्ही जे प्लॅनिंग दिशेला ते 25 वर्ष ह्या गावामध्ये चालणार आहे, आणि त्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आणि जबाबदारी आणि अभ्यासपूर्ण ह्या सगळ्या गोष्टीचा या चांगल्या पद्धतीचे मुख्याधिकारी तुम्हाला ह्या ठिकाणी लाभले, निश्चितपणे काही मदत लागली तर बाकीचे सुद्धा आपले नगरसेवक आपल्याला बाकी ज्या कुर्नवाडचे जयसिंगपूरचे नगरसेवक सुद्धा तुम्हाला मदतीला येतील, पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये ज्या विश्वासानं शिरोळकरांनी आपल्याला बहुमतासकट आपल्याला नगराध्यक्षपदाची जी संधी दिली त्या संधीचं सोनं करायची जबाबदारी ही निश्चितपणे आपल्या सर्वांची आहे, ती आपण निश्चितपणे कराल असा आत्मविश्वास ह्या निमित्तानं मी बाळगतो। सरांनी सांगितलं की सगळे जे पडलेले आहेत नगरसेवक त्यांनासुद्धा आपण एकत्रित करून जरी आपण पराभूत झालेला असला तरीसुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आदरणीय गणपतराव दादा असतील खासदार साहेब असतील त्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला एक या ठिकाणी अभिवचन देतो की पडला आहे म्हणून त्याला बाजूला केलं अतिशय चांगल्या पद्धतीनं लढत देऊन आपल्याला जरी पराभव पत्करायला लागला तरीसुद्धा ज्या पद्धतीनं नगरसेवकांचा सन्मान ज्या पद्धतीनं होते त्याच पद्धतीनं तुमचा सन्मान ठेवायची जबाबदारी ही नगराध्यक्ष आणि बाकीचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांची निश्चितपणे राहील एवढा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो। आपण सुद्धा आपल्या प्रभागातली काही कामं जरी पराभूत झालो असलो तरीसुद्धा आपण ज्या वेळा निवडणुकीमध्ये फिरताना जे लोकांना आपण आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनाची पूर्तता करून घेऊन परत जोमानं परत ते पुढच्या 5 वर्षानं कारण लढाई अशी संपत नसते कारण अजून मैदान अजून लांब असते प्रत्येक वेळा 5 वर्षानं मैदान येत असते त्यामुळं लढाई संपत नसते त्यामुळं आपण भविष्यकाळामध्ये सुद्धा परत जोमानं परत उभारून परत ज्या पद्धतीनं आपण लोकांच्यासाठी म्हणून केलं लोकांनी काही आपल्याकडे उणीवा असतील त्यामुळे लोकांनी आपल्याला कदाचित नाकारलं असेल पण हे नाकारलेलं परत आपण जनतेत राहून परत जनतेतला विश्वास अधिकाधिक बळकट करण्यासाठी म्हणून आपण सुद्धा पराभूत नगरसेवक जे उमेदवार होते त्यांनी सुद्धा प्रयत्न करावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। नगराध्यक्ष हे कर्तव्यगार आहेत, ग्रामपंचायतीचा अनुभव आहे त्यांना, पंचायत समितीचा अनुभव आहे, जिल्हा परिषदेचा अनुभव आहे, जरी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये जरी फरक असला तरीसुद्धा एकंदरीत प्रशासनाचा अनुभव हा निश्चितपणे 20-25 वर्षाचा प्रशासनाचा अनुभव असणारा आपल्याकडं नगराध्यक्ष असल्यामुळं बाकीच्या कुठल्याही अडचणी येणार नाही, पण भविष्यकाळामध्ये आपल्या सगळ्यांची सुद्धा साथ या गावच्या विकासासाठी म्हणून आपण नगराध्यक्ष आणि या नगरसेवकांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभी करावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। आदरणीय खासदार साहेब आणि आदरणीय गणपतराव दादांच्या वतीनं सुद्धा तुमच्या भविष्याच्या वाटचालीस मनापासून ह्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। एक नंबर आहे असं म्हणजे काही चुकीचं होणार नाही आणि इथून तुमच्या गावात सुद्धा जबाबदारी आहे
आपण म्हणतोय कर्तबगार पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते, तसं राजेंद्र पाटील यादवकरांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी आहेतच, पण त्यांचे बंधूसुद्धा जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये एक राज्यामध्ये आदर्श अशा प्रकारची नगरपालिका त्यांनी करून दाखवलेली आहे आणि त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपणाला चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे, कारण त्याच्यावर मी दोन वेळा बोललेला तुमचं पदग्रहण करा आणि त्याच्यानंतर मुख्याधिकारी साहेबांना घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून जयसिंगपूरमध्ये जसे चांगले प्लॅन त्यांनी राबवलेले आहेत, अनेक योजना सरकारच्या आणलेले आहेत, सरकार कुठले असेल तर विजय पाटलांनी तिथं निधी चांगल्या प्रमाणात आणलेला आहे, म्हणून त्यांचं सुद्धा मार्गदर्शन घेऊन इथून पुढच्या काळात सर्वांना बरोबर घेऊन या निवडणुकीत आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब, गणपतराव दादा आमचे सुरूकर मंडळीने सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची मी विनंती करतो आणि आज इथं मोठ्या संख्येनं आपण जमला त्यामुळं आपल्या सर्वांचं परत एक वेळा मी आभार मानतो आणि माझ्या लोकमतात इलेक्ट्रिक मेरिट ज्याचं अतिशय चांगला आहे असा एकमेव माणूस आपल्याकडे निवडला गेला आणि सगळ्यांनी एका माणसाला त्या ठिकाणी अनुमती दिली आणि त्या अनुमतीप्रमाणे आपण सगळेजण अतिशय सक्रिय झाला. फार संघर्षाची निवडणूक झाली. निवडणुकीत बघितलं आपण कुठं 9 मतं, कुठं 20 मतं, कुठं 28 मतं, कुठं 58 मतं, अगदी अल्प मतामध्ये बऱ्यापैकी संघर्षाची निवडणूक झाली आणि या संघर्षाच्या निवडणुकीमध्ये अमोल पाटील साहेबांचा विजय झाला आणि तुमच्या सगळ्या 10 लोकांचा विजय झाला. उरलेले जे 7 लोक असतील त्यांना पराभव पत्करावा लागलाय. मी अमरभाई आपल्याला विनंती करेन की ज्या उरलेल्या पराभव पत्करलेल्या मंडळींना सुद्धा ते आपले विजय उमेदवार आहेत असं समजून त्यांचीसुद्धा विचार घेऊन आपल्याला ही नगरपालिका चालवावी लागणार आहे. त्यांचासुद्धा सन्मान राखून या ठिकाणी नगरपालिका चालली पाहिजे आणि एका विचारानं ही नगरपालिका आपल्याला चालवायची आहे. राजकारणाचे जोडे आता या इमारतीच्या बाहेर ठेवायचे आणि सगळ्याच समाजाला सगळ्याच विचाराला या ठिकाणी येऊन आपल्याला गाव चालवायचं आहे, गावच्या विकासामध्ये भर घालायचं आहे. आज फार मोठं कौशल्य आपल्याला करावं लागणार आहे कारण दोन्ही बाजूला राज्यात सरकार उलटं, देशात सरकार उलटं आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला नगराध्यक्ष पद मिळालेलं आहे. त्यामुळं चाणाक्षपणानं आपल्याला काम करायची जी पूर्वीची पद्धत आपली आहे तीच पद्धत अवलंबून या ठिकाणी काम करावं लागणार आहे. योजना सरकारच्या असतात, राजकारणात असणाऱ्यांच्यासाठी असतात आणि विरोधकांसाठी सुद्धा असतात. त्यामुळे योजना आणत असताना सत्तेचा विचार करायची काय आवश्यकता वाटत नाही आणि तुमच्यासारख्या अगदी मुत्सदी नेत्याला मला वाटत नाही कुठं अडचण येईल असं. त्यामुळे राजेंद्र पाटील साहेबांसारखी माणसं आहेत, आदरणीय गणपतराव पाटील साहेबांसारखे नेते, काँग्रेसचे नेते या ठिकाणी आहेत, आदरणीय राजू शेट्टी साहेबांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. त्यामुळे चांगल्या भक्कम विचाराची माणसं तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे ही सगळी 17 लोक घेऊन आपल्याला ही नगरपालिका एक चांगल्या आदर्श अशा स्वरूपाची नगरपालिका बनवायची आहे आणि यासाठी आपल्याला निश्चितपणानं आमच्या सर्वांच्याच शिरोळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या निवडणुकीकडं अखंड तालुक्याचं नव्हे तर जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं, त्या जिल्ह्याच्या लक्षला अशा पद्धतीने लागलं होतं, कोणाला काय कळत नव्हतं, कोणाला नागरिकाला विचारतं नागरिक सांगत होते काय होणार आहे आम्हालाच कळेना. तुम्हा मंडळीला मात्र विश्वास होता, पहिल्या दिवसापासून अमोल पाटलांना विश्वास होता, मला सुद्धा स्वतःला आश्चर्य वाटायचं. मी अमरभाईंना विचारायचं भाया कसं कसं होणार हो, तुम्ही माझा विचार सोडावं खालचे तेवढे 17 आणा, मला मेजॉरिटी व्हायला पाहिजे एवढाच विषय त्यांच्या डोक्यात होता. म्हणजे एवढा आत्मविश्वास असणारा बाळगणारा नेता त्या ठिकाणी तुम्हाला शिरोळकरांना मिळालेला आहे. त्यामुळे शाहू महाराजांच्या लगीत या पदस्पर्शानं कुणीत झालेले शिरोळगाव आणि निश्चितपणानं सर्व समाजाच्या विचाराची माणसं या ठिकाणी आपण घेऊन निवडून आलात. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुम्ही पुढच्या काळामध्ये या ठिकाणी निवडून न आलेल्या मंडळांसोबत विचार घ्यावा आणि विरोधातले जी मंडळी आलेली आहेत त्यांचेसुद्धा विचार ऐकून घेऊन एकसंघपणानं नगरपालिका चालवायचं काम निश्चितपणानं आपण करायला अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो.